ओम श्रीराम अंबज्ञा मी विरा खानविलकर वाघोटन उपासना केंद्र तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग मी बापुंगड्या दोन हजार एक सालापासून येत आहे आणि त्यापासून मला बापूने भरपूर छोटे मोठे अनुभव भरपूर दिलेले आहेत आणि त्या आज तुमच्यासमोर आज एक अनुभव मी शेअर करत आहे मी जिल्हा आरोग्य आरोग्यसेविका म्हणून काम करते मला तर दोन तीन सबसेनाचा चार्ज होता त्याच्यामुळे मी खूप कंटाळ होती की जॉब सोडायचा मला तर म्हणजे झेपतच नव्हती तीन चार ठिकाणचं काम करायला म्हणून मी दादांकडे गेले दादांना विचारलं की असं मला त्रास होतो मी जॉब सोडू का दादा तर दादा म्हणाले तुम्हाला जर जोपर्यंत झेपत असेल तोपर्यंत तुम्ही करा अगदी तुमचं ना झेपण्यासारखं झालं असेल तर तुम्ही सोडा पण मी विचार करून आले गावी आले आणि जानेवारी <coughs> जान। महिना गेला फेब्रुवारी महिन्यात म्हटलं नाही आता आपण रिझाईन देऊया म्हणून आणि मी फेब्रुवारी महिन्यामध्ये रिझाईन दिला पंचवीस तारीखला आणि आमचं रिझाईन दिल्यावरती तीन महिन्याने आमचं तो म मंजूर होतो रिझाईन दिलेला असं आणि फेब्रुवारी महिना गेला आणि पंधरा मार्चपासून कोरोना आला कोरोना आला तर अक्षरशः सगळ्यांना हैरानच करून सोडलं म्हणजे मी जो रिझाईन दिला होता ते पण माझ्या लक्षात राहिलं की मी दिलंय की नाही ते पण मी नंतर मग अठ्ठावीस मेला मी ओरसला मे गेले आमच्या ऑफिसमध्ये तर त्या मॅडमने विचारलं हो माझं काय रिझाईन दिलेलं काय केलं तुम्ही तर ते म्हणते हो तुमचं रिझाईन मी ह्या कोरोनाच्या त्यात द्यायलाच मिळालं नाही ऑफिसला तुमचं तिथेच राहिलं आहे तुम्हाला आता काही मुदत पण संपतो मी दोन दिवसात का तुमचं काय होऊ शकत नाही एकतीस तारीखपर्यंत मेच्या तुम्हाला जर द्यायचं असेल तर परत तुम्ही लिहून देऊ शकता मी तसेच घरी आले म्हटलं बघू आता विचार करूया घरी गेल्यावरती घरी गेल्या आले तर मग हे कोरोनाचाच भरपूर त्याच्यावर विचार करायला पण मला वेळ नाही की परत देऊ की काय करूया म्हणजे कामावर सुट्टी पण भेटत नव्हती काय नाही आणि खूपच सगळं अवघड होऊन बसलेलं होतं कोरोनामुळे तर मी का तो विचार केला नाही आणि मी तशीच राहिले मग असं म्हणता म्हणता सगळंच लॉकडाऊन पूर्ण मिस्टर पण एस टीमध्ये होते ती पण एस टी बंद आणि मी एकीच घरात कमवणारे माझी दोन मुलं असून मिस्टर घरी सगळे खर्चाचे पण हाल <coughs> त्याच्यामुळं मी का गप गप का परत काही गेली नाही राजीनामा द्यायला आणि तो राजीनामा मंजूर नाही झाला म्हणून गपू गप घरातच बसली नंतर तो कोरोनाच्या पिरियडमध्ये काय मला जाताच आलं नाही परत आणि तसे ते पाच सहा महिने माझे गेलेच त्याच्यात आणि मग काय विचार केला नाही मी नंतर मग आतापर्यंत मी ती सर्व चांगली पूर्ण केली आणि मला आता पुढचं प्रमोशन पण मिळालं त्याचं मी ट्रेनिंग पण करते आणि आता एप्रिल महिन्यामध्ये मी रिटायर पण होणार आहे हे सगळं बापूंनी अगोदर बापूंना समजलं होतं की बाबा जर राजीनामा मी दिला तर घरातही चार माणसं खाणार आहेत किंवा कोरोना आला आहे घरात यांचे हाल होतील काय होतील कसं होते बापूनाच माहिती होतं म्हणून त्यांनी तो राजीनामा मंजूर करायलाच दिला नाही तसंच तर फाईलमध्ये टाकून ठेवलेला होता आणि मंजूर झाला नाही तो आणि था, तो जर मंजूर झाला असता तर मी घरात बसली असती आमचे खाण्यापिण्याचे पण हाल झाले असते सगळे हे बापूनं अगोदर समजलं होतं मुलं माझी लहान त्याच्यामुळे सगळेच आमचे एकंदरीत हाल बघून बापूने अगोदरच ठरवलं होतं की राजीनामा मंजूर करायचा नाही म्हणून आणि तो केला नाही आणि मी आतापर्यंत चांगल्या सर्विसमध्ये आता, आता एप्रिलमध्ये चांगल्या येणे सुपरवायझर म्हणून पोस्ट मला मिळाल्या त्याने मी आता रिटायर होईन बापूने सगळ्याच्यातनं मला बाहेर काढलं हरिओम श्रीराम अंबज्ञ नाथ सगळी